सर्वप्रथम मी 26/11 हल्ल्यामध्ये या ठिकाणी शहीद झालेल्या आमच्या सर्व अधिकारी आणि जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्याला कल्पना आहे की हा हल्ला एखाद्या ताज हॉटेल किंवा ट्रायडंट हॉटेलवर नव्हता, तर हा भारताच्या सार्वभौमतेवर हल्ला होता। भारताची ती मानक की ज्याचा आपल्याला अभिमान आहे, अशा मानकांवर आणि तिथे असलेल्या आंतरराष्ट्रीय नागरिकांवर हल्ला करून पाकिस्तान स्पॉन्सर्ड आतंकवादी भारताला कमजोर दाखवून जगामध्ये भारताची मान खाली घालण्याचा प्रयत्न करत होते, अशा वेळी आमच्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि हा सगळा हल्ला त्या ठिकाणी हाणून पडला। आणि त्याचवेळी आमचे अनेक लोक शहीद झाले, करकरे साहेबांसारखे वरिष्ठ अधिकारी असतील, कामटे साहेब असतील, त्या ठिकाणी तुकाराम मुंबळेंसारखे असतील की ज्यांनी आपलं जीवन दिलं पण त्या ठिकाणी अडवण्याचं काम केलं, किंवा मेजर संदीप उन्नीकृष्णन असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांची नावं या ठिकाणी आपण कदाचित घेऊ शकणार नाही, पण या सगळ्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान केलं आणि त्यातनं हा हल्ला आपण परतवू शकलो। आणि आज एकीकडे त्यांचं स्मरण आपण करतोय आणि दुसरीकडे त्यावेळी ज्यांनी हा मुकाबला करताना अंगावर गोळ्या खाल्ल्या पण जे मागे हटले नाहीत असे आमचे अधिकारी आणि जवान जे आहेत त्यांचाही आज या ठिकाणी आपण सन्मान करतो। ज्या समाजामध्ये वीरांचा सन्मान असतो तोच समाज हा प्रगती करतो, आणि आमच्या वीरांना जर आम्ही विसरलो तर आमचा रास व्हायला कधीच वेळ होत नाही। आज या शब्दा आपण सगळे आम्ही होऊ देणार नाही। पोलिसांना तात्काळ आम्ही सूचित करू आणि आमचं कर्तव्य अतिशय चोखपणे बजावू। आमचे पोलीस, आमच्या इंटेलिजन्स एजन्सीज, आमच्या सेंट्रल एजन्सीज यांनी देखील या हल्ल्यात खूप मोठी शिकवण घेतली आहे आणि आज मुंबईला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळे लोक मिळून करतोय। मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना नमन करून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।